सुधामूर्ती इतक्या साध्या आहेत की हॉटेलमधले वेटर त्यांच्या घरी जेवायला येतात आणि सुधामूर्तींना टिप देऊन जातात सुधा मूर्ती इतक्या साध्या आहेत की त्यांची आवडती अभिनेत्री डिम्पल नाही सिंपल कपाडी आहे हे असले जोक आणि मीम सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्या आपल्याकडे बटनाचे मोबाईल होते तेव्हा ते रजनीकांतवर जोक यायचे बघा सेम आता सुधामूर्तींवर येत आहेत कारण काय तर कपिल शर्माच्या शो मध्ये बोलताना त्यांनी सांगितलेले किस्से नेहमी प्रमाण आगळ पगळ बोलताना मूर्तींनी दोन किस्से सांगितले मी सलवार एअरपोर्ट वर बिझनेस क्लासच्या रांगेत थांबले होते तेव्हा इतर महिला मला बेहेंजी म्हणाले जेव्हा मी इमिग्रेशन ऑफिसरला मला ब्रिटनला पंतप्रधानांच्या घरी जायचंय असं सांगितलं तेव्हा त्यांचा विश्वासच बसला नाही त्यांच्या या किस्स्यांवरून दोन रिॲक्शन आले कोणी म्हणलं बघा एवढ्या श्रीमंत असूनही मूर्ती किती साध्या आहेत आणि कुणी म्हणलं हा सगळा साधेपणा म्हणजे निव्वळ जाहिरातबाजी मूर्तींवर अशी टीका होण्याची किंवा त्यांच्या साधेपणाच्या बातम्या व्हायरल होण्याची ही काय पहिलीच वेळ नाही म्हणूनच म्हणलं आज मूर्तींचा इतिहासही सांगावा आणि त्यांच्या साधेपणाच्या बातम्या चर्चा किती खऱ्या किती खोट्या हे सुद्धा सांगावं सुरुवात करू मूर्तींच्या इतिहासापासून ऋषी सुनक जेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान झाले तेव्हा आमच्या फॅमिलीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज आला होता ज्यात लिहिलेलं एकदा मुंबईवरून बँगलोरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये टीसीला एक तेरा चौदा वर्षांची मुलगी सीट खाली लपलेली दिसली तिच्याकडे तिकीट नव्हतं म्हणून टीसीनं तिला ट्रेनमधून लगेच उतरायला सांगितलं तेव्हा उषा भट्टाचार्य नावाच्या लेक्चररनं ना या कुठलाच आधार नसलेल्या मुलीचं तिकीट काढलं तिला आपल्यासोबत बँगलोरला नेऊन एका एन जी ओमध्ये दाखल केलं पुढे या चित्रा नावाच्या मुलीनं सॅन फ्रान्सिस्को मधल्या हॉटेलमध्ये भट्टाचार्य मॅडमचं न कळत बिल भरलं आणि त्यांना भेटून आपली नवी ओळख सांगितली इन्फोसिसचे फाउंडर नारायण मूर्ती यांची पत्नी मूर्ती आता व्हॉट्सअपला आले म्हणजे खरं असं असं विश्वास ठेवत घरच्यांनी पण मेसेजचा पार बुकना ना पाडलं एवढंच काय लिंकडिनवाल्यांनी पण सुट्टी दिली नाही पण ही काय मूर्तींची खरी स्टोरी नाही उलट त्यांचा जन्म अत्यंत सुखवस्तू कुटुंबात झाला त्या माहेरच्या कुलकर्णी वडील सर्जन आई शिक्षिका त्या जमान्यात त्यांनी मुलीला इंजिनियर होऊ दिलं इतकं कुलकर्णी कुटुंब प्रगत होतं आणि श्रीमंतही मूर्तींनी आय आय टी मधून एम ए पूर्ण केलं टाटांच्या टेलको मध्ये नोकरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला इंजिनियर ठरल्या दरम्यान त्यांच्या आयुष्यात नारायण मूर्ती आले त्यांचं लग्न झालं नारायण मूर्तींनी धाडस करून नवी आय कंपनी उघडायचं ठरवलं तेव्हा त्यांना दहा हजाराचं भांडवल देणाऱ्या सुधामूर्तीच होत्या सुरुवातीच्या दिवसात त्यांनी स्वतःची नोकरी सांभाळून इन्फोसिस साठी लागेल ती मदत केली पुढं कुटुंबाला प्राधान्य देण्यासाठी इन्फोसिसच्या डायरेक्टर पदाची संधी ही सोडली मात्र इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं सुधा मूर्ती यांनी आपली ओळख फक्त नारायण मूर्तींच्या पत्नी एवढीच मर्यादित ठेवली नाही तर लेखिका म्हणूनही त्यांचं सा नाव चांगलंच गाजलं इंग्लिश आणि कन्नड भाषेत त्यांनी तीस पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली ज्यांचे अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवादही झाले लेखनासाठी आणि सामाजिक कामांसाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारही मिळाले पण स्वतः सुधामूर्तीच ठिकाणी सांगतात की त्यांची सगळ्यात फायदेशीर गुंतवणूक म्हणजे नारायण मूर्तींना इन्फोसिस सुरू करण्यासाठी दिलेले दहा हजार रुपये कारण माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार सुधामूर्तींचं नेटवर्थ सातशे पंच्याहत्तर कोटी रुपये इतका आहे ज्यात पुस्तकांच्या रॉयल्टीसोबतच मोठा वाटा आहे तो इन्फोसिस फाउंडेशनचा आतापर्यंत सांगितली ती होती माहिती आता बघू काय खरं आणि काय खोट मूर्तींच्या साधे साधेपणाचे किस्से चर्चेत येतात तेव्हा टॉपला असतं त्यांचं डोनेशन इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून सुधा मूर्ती वेगवेगळे उपक्रम राबवत असतात म्हैसूरच्या अभयारण्याला मदत लॉकडाऊनच्या काळात टुरिस्ट गाईड्सला प्रत्येकी दहा हजाराची मदत पीएम केअर्स फंडला मदत असे उपक्रम त्यांनी केले पण सोबतच कर्नाटकच्या प्रत्येक सरकारी शाळेमध्ये संगणक उपलब्ध करून देण्याचं कामही इन्फोसिस फाउंडेशन नच केलं थोडक्यात इन्फोसिसच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून चालणाऱ्या या फाउंडेशनच्या कामाला सुधा मूर्ती यांनीच दिशा दिली याच वर्षी मार्च महिन्यात सुधा मूर्तींचा एक फोटो व्हायरल झाला होत ज्यात त्या पोंगलच्या उत्सवात सामील आणि मंदिराच्या अंगणात जमिनीवर बसून पोंगल बनवत होत आता त्या पद्मश्री आणि पद्मभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित आहेत आपली कंपनी आणि फाउंडेशनमुळे त्यांना व्ही आय पी दर्जाही आहे पण म्हणून व्ही आय पी दर्शन न घेता त्या इतर भाविकांप्रमाणेच अंगणात बसून पोंगल बनवत होत्या पुरस्कार सोहळ्याला आल्टो घेऊन जाणं असेल किंवा सार्वजनिक कार्यक्रमात मागच्या रांगेत जाऊन बसणं अशा गोष्टींमुळे सुधामूर्ती आणि त्यांचा साधेपणा कायम चर्चेत येतो जेव्हा सुधामूर्ती यांनी नारायण मूर्तींसोबत इन्फोसिसमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हा जे आर डी टाटांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून सल्ला दिला होता की आपण समाजाचं देणं लागतो यशस्वी झाल्यावर जे काही कमवशील त्यातला एक वाटा समाजाचा ठेव सुधामूर्ती तो सल्ला आजही पाळतात असं सांगण्यात येत पण ही झाली नाण्याची एक बाजू आता नाण्याची दुसरी बाजू बघू दोन तीन वर्षांपूर्वी सुधामूर्तींचा एक फोटो व्हायरल झाला होता ज्यात त्या भाजीच्या ढिगा मागे एक साधा ड्रेस घालून बसल्या होत्या त्या फोटोला कॅप्शन देण्यात आलेलं की सुधामूर्ती आपल्याला कोणताही अहंकार राहू नये म्हणून व्यंकटेश्वरा मंदिराच्या बाहेर वर्षातून एक दिवस भाजी विकतात हा फोटो आणि कॅप्शन एवढं बेकार व्हायरल झालं की कि कित्येकांनी आपण पण एखादा दिवस भाजी विकू असं ठरवलं फुल इंस्पिरेशनल ट्रिप पण प्रत्यक्षात क्लॅरिफिकेशन काय आलं तर फोटो सुद्धा मूर्तींचाच असला तरी त्या राघवेंद्र स्वामी मंदिरात सेवा म्हणून स्वयंपाक करायला गेलेल्या तेव्हाचा फोटो आहे त्यांनी ना कधी भाजी विकली आहे आणि ना कधी विकणार आहेत पार्लीजीच्या रॅपरवर असलेली लहान मुलगी कोण आहे लहानपणीच्या मूर्ती असं कोणाला सांगितलं असलं तर तुम्ही सपशेलग गणलाय कारण ही निव्वळ थाप हा लहान मुलीचा फोटो म्हणजे माननलाल दहिया या नावाच्या एका चित्रकारानं काढलेलं काल्पनिक इलस्ट्रेशन आहे बाकी काही नाही एका बाजूला मूर्तींच्या साधेपणाचं प्रचंड कौतुक होत असत त्यांच्या डोनेशनच्या बातम्या झळकत असतात मी माझ्या नवऱ्याला बिझनेसमन बनवलं आणि माझ्या मुलीनं तिच्या नवऱ्याला ब्रिटनचा पंतप्रधान बनवलं अशी त्यांची वक्तव्य व्हायरल होत असतात आणि दुसऱ्या बाजूला मूर्तींनी साध्या साड्या घालणं साध्या गाडीतून फिरणं आणि मग या साधेपणाबद्दलच्या बातम्या येणं ही त्यांची पीआर स्ट्रॅटर्जी असल्याची टीका होते इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांच्या पैशातून इन्फोसिस फाउंडेशन उभं राहिले मग त्याचं क्रेडिट मूर्तींना कशामुळे बाकीचे अनेक श्रीमंत लोकही साधेपणानं राहतात मग बातमी फक्त का होते असाही अनेकांचा आक्षेप असतो थोडक्यात कुणाच्या दृष्टीनं सुधामूर्तींचा साधेपणा ही निव्वळ जाहिरात आहे तर कोणाच्या दृष्टीनं सामान्य माणसांनी कसं वागावं वा, समाजाशी कसं कटिबद्ध राहावं याचं मूर्तिमंत उदाहरण पण तुम्हाला त्यांच्या साधेपणाबद्दल काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका